बॉटनिकल गार्डनच्या कामाची मजूर भरती अन्यायाविरोधात ठिया आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वंचित बहुजन आघाडी व काँग्रेसने केली बॉटनिकल गार्डनमध्ये काम करीत होते अशा मजुरांना रोटेशन पद्धतीने कामावरती घेण्यात यावे अशी मागणी बल्लारपूर राज्य रिपोर्टर बॉटनिकल गार्डनच्या कामाची सुरुवात मागील चार पाच वर्षाआधी झाली त्या सुरुवातीच्या काळापासून महिला पुरुष मजुर व पुरुष मजूर वर्ग काम करत होते परंतु चार पाच वर्षांपासून काम करत असलेल्या एक पण महिला मजुरांना कामावर न घेता विसापूर गावातील एक नेत्याने आपल्या नातेवाईकांना कामावरती लावले आहे असे प्रत्यक्षरित्या दिसून आले आजपर्यंत जे मजूर बॉटनिकल गार्डन मध्ये काम करीत होते अशा मजुरांना रोटेशन पद्धतीने कामावरती घेण्यात यावे अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वंचित बहुजन आघाडी व काँग्रेसने केली आहे जे महिला युवक मागील चार पाच वर्षांपासून बॉटनिकल गार्डनमध्ये काम करीत होते त्यांना यावेळेस साप विंचू जंगली डुक्कर यांचा सामना करावा लागत होता व स्थानिकांना प्राधान्य न देता बल्लारपूर चंद्रपूर बामणी देहली हडस्ती यामधील आपल्या जवळचे लोक लावले आहेत या भेदभाव अन्याविरोधात ठिया आंदोलन करण्यात आले या आंदोलनाची माहिती मिळताच बल्लारपूर पोलीस निरीक्षक पाटील यांच्या टीमसोबत उपस्थित होते आजपर्यंत जे मजूर बॉटनिकल गार्डनमध्ये काम करीत होते अशा मजुरांना रोटेशन पद्धतीने कामावरती घेण्यात यावे अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वंचित बहुजन आघाडी व काँग्रेसने केली आहे बी जी या खाजगी कंपन्यात काम करणारे शेषराव कुळमेथे यांचा अपघातात मृत्यू झाला होता त्यांच्या जागेवर त्यांच्या पत्नीला रसिका कुळमेथे यांना सोमवारपासून कामावर घेतले जाणार अशी माहिती बॉटनिकल गार्डनचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी दिली याविषयी मॉटनिकल गार्डनचे वनपरिक्षेत्र अधिकारी झाडे यांना विचारले असता तेथील सुरक्षा प्रमुख संदीप गिरहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा उपप्रमुख व माजी नगरसेवक सिक्की यादव प्रदीप गेडाम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे बल्लारपूर समन्वयक व विसापूर ग्रामपंचायत सदस्य वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष जिल्हा चंद्रपूर रमेश लिंगम पल्लीवार मंगेश जुनघरे सचिन पेटकर प्रीतम पाटणकर अंकुश नारलवार गजू बुरान राहुल बुटले राकेश ढोके आदम बक्स प्रकाश सोनटक्के गुरुदास गिरडकर मारुती पुवाने अनिकेत मडावी विवेक नागापुरे राहुल जवादे आदित्य नरुले तसेच महिला व पुरुष मजूर वर्ग उपस्थित होते माझं नाव रशिका शेषराव कुडमेते मी दोन हजार अठरापासून पासून इथं काम करत होती दोन हजार एकोणीस मध्ये माझ्या नवऱ्याचा ॲक्सिडेंट झाला दोघं पण होते इथं कामावर आम्ही सगळे इथे उपस्थित झालो आणि त्यानुसार फॉरेस्ट अधिकारी झाडे सारे सर यांच्याशी चर्चा झाली बीओजी कंपनीच्या अधिकाऱ्यांची चर्चा झाली आणि एक जे एक पुरुष जो मैत्र मरण पावला होता एक्सिडेंट ना त्याला त्वरित त्यांनी आज ड्युटीवर घेण्यासाठी राजी झाले कंपनी आणि उर्वरित सोमवारपर्यंत यांना आम्ही अल्टिमेटम दिला आहे सोमवारी सगळे फॉरेस्ट अधिकारी कंपनीचे अधिकारी सोमवारी इथे येणार आणि आमच्या सगळ्या वरिष्ठ सगळ्यांशी पदाधिकारीशी आमची चर्चा करणार आणि याच्यावरती तोडगा निघला नाही तर आम्ही शिवसेनेच्या पाठीशी पूर्ण ताकदीशी उभं राहू आणि याच्यावर उघ्र आंदोलन करू जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या जवळच्या लोकांना आपल्या जवळच्या रिलेटिव्ह लोकांना इथं लावलं कामाला आणि या सामान्य जनतेला जे वोटिंग करतात त्यांना इथं कामावरती लावलं नाही याचा निषेध मानून हा मोर्चा इथं काढण्यात आला के स्थानिक लोक रोजगार दिलाने के लिए, यहां पर जो विसापूर के सभी वंचित आघाडी शिवसेना के हमारे प्रदीप बेडम काँग्रेस के और वंचित आघाडी के सभी यहां पर एक इनिशिएटिव्ह लोग बॉटनिकल गार्डन बनाते समय जिस प्रकार से हमारे जिला प्रमुख जी ने बताया कि जंगल झाड़ था यहाँ पे उसको इतना सुंदर ये लोगों ने बनाया उस समय इन्होंने मेहनत करके कार्य किया उस कार्य की उनको मिलना चाहिए था परंतु जब यहाँ पर नियुक्तियां हुई तो नियुक्तियां वो टेक्निकल बेस पर लिया गया प्रदीप जी के बोलने के अनुसार यहाँ पर उन्हीं कामगारों को कामगार मिलना, काम मिलना चाहिए जिन्होंने यहाँ पे कार्य किया ये सब काम करते हुए यहाँ पर वो जो हमारे मित्र के उन्होंने काम करते करते कि उनका मृत्यु हुआ यहाँ पर उस मृत्यु के उस इंसान को आज तक उन्होंने ज्वाइन नहीं किया आज वो ऑफिसर से बात की हुई उस अफिसरों ने हमको वचन दिया और शब्द भी दिया कि कल हम उनको ज्वाइन कर लेंगे